कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या सामान्य मतदाराचा विजय झालेला आहे. हा विजय मी पूर्णपणे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांना समर्पित करतो. जे कार्यकर्ते अनेक दिवस माझ्याबरोबर राबले, मित्रपक्षाचे कार्यकर्ते राबले, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी खूप धन्यवाद देतो. सगळे सर्वसामान्य मतदार जे माझ्याबरोबर कुठलीही अपेक्षा न करता राहिले त्यांना धन्यवाद देतो. भारतीय जनता पार्टी, मित्रपक्ष, विशेषतः सगळे कार्यकर्ते हे माझ्याबरोबर प्रामाणिकपणे राहिले, चांगलं काम केलं, त्यांचे मी आभार मानतो. आज मतदारसंघाने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे. मतदारसंघातल्या भल्यासाठी, चांगल्या कामासाठी भविष्य काळात मी झटत राहणार आहे आणि जी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे ती जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडणार. माजी मुख्यमंत्र्यांना पराभूत करण्याचा आनंद कितपत आहे? मला मतदारसंघांनी जबाबदारी माझ्यावर टाकली त्याचा खऱ्या अर्थानं खूप मोठा आनंद आहे आणि जबाबदारी देखील वाटते. आणि कोणाविषयी माझ्या मनामध्ये द्वेष नाही किंवा कोणी मला विरोध केला म्हणून त्याची काही कामं करायची नाही अशी काही सूड भावना किंवा सूड वृत्ती माझ्या मनामध्ये नाही. शांततेने सगळं पार पाडायचं आहे. एक गोष्टीची मला खंत आहे की मी ऋतुराज चव्हाण साहेबांकडनं खूप अपेक्षा केल्या होत्या की ठीक आहे ते विरोधात असतील आमच्या, पण त्यांनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण नाही करायला पाहिजे होतं अशी माझी अपेक्षा होती. पण ठीक आहे, त्यांनी त्यांचा मार्ग निवडला, आम्ही आमचा मार्ग निवडला. मी कुठल्याही माझ्या व्यासपीठावर व्यक्तीला चुकीचं बोलू दिलं नाही. आज सभेच्या दरम्यान देखील काही लोकांनी चुकीच्या घोषणा दिल्या मी त्यांना तिथल्या इथं थांबवलं. मी त्यांना सांगितलं की ही आपली संस्कृती नाही. चव्हाण साहेबांच्या विचाराचा मतदारसंघ आहे, चव्हाण साहेबांचा वारसा या मतदारसंघाला, वारशाला सोबेल असं आपण काम केलं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे आणि त्यामुळे त्या पद्धतीनं भविष्य काळात मी काम करत राहील. 40,000 विजय अपेक्षित होता का? कमी पडलं 40,000 40 ओलांडलं नाही. आमचं ठरलेलं 35,000 होणार. अमित भाईनी तुम्हाला मंत्रिमंडळात आपल्याला संधी मिळेल, आमदारकीचं तिकीट मिळालं ह्यातच मी खुश आहे. तुम्ही किती अपेक्षित धरलं होतं मतदार काय की किती अपेक्षित धरलं होतं, निवडून आल्यानंतर काय होणार याचा मी विचार केला नाही. लोकांनी मला स्वीकारलं ह्यात मी आनंदी आहे.